मेरी आवाज न्यूज 24 लाइव में आपका खैर मकदम है। नांदेड़ बल्दिया उज़्मा के स्टैंडिंग कमेटी के चेयरमैन ओहदे के लिए आज कारपोरेटर किशोर स्वामी के नाम का इंतखाब अमल में आया। नांदेड़ बल्दिया उज़्मा में जिला कलेक्टर डॉक्टर विपिन अटंकर की मौजूदगी में एक इजलास मुनक़िद हुआ। मेयर जयश्री पावड़े व दीगर कारपोरेटर्स की मौजूदगी में कारपोरेटर किशोर स्वामी को स्टैंडिंग कमेटी के चेयरमैन ओहदे के लिए मुंतखब किया गया। इस मौके पर किशोर स्वामी ने मीडिया से बात करते हुए कहा कि वो शहर के तरक्याती काम जल्द अज जल्द मुकम्मल करेंगे। इस मौके पर मसूद अहमद खान, शेर अली, अब्दुल सत्तार, चांद पाशा कुरैशी, कारपोरेटर हबीब बागबान, फारूक बदवील व दीगर कारपोरेटर्स मौजूद थे। आमचे लाडके नेते आदरणीय या महाराष्ट्राचे बांधकाम मंत्री या नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांचे सर्वप्रथम आभार मानेन की साहेबांनी मला या ठिकाणी संधी दिली आणि त्यासोबत आमच्या लाडक्या नेत्या अमिताभाई चव्हाण तसेच अमरनाथ राजूरकर साहेब, डी पी सावंत साहेब, मोहन अण्णा हंबर्डे साहेब, वसंतरावजी चव्हाण साहेब या सर्वांचं मला सहकार्यानं मी आज या ठिकाणी आज सभापती म्हणून साई समितीचा या ठिकाणी मला मान मिळाला। मी या सर्वांचे पहिले जाहीर आभार व्यक्त करेन। त्यासोबत माझे सर्व स्टँडिंगचे मेंबर्स या महापालिकेचे महापौर, उपमहापौर तसंच स्टँडिंग तुमचे सभागृह नेता या सर्वांचे आभार मानेन। आज निवड झाली नंतर आपण या महापालिकेच्या कामकाजासंदर्भात काही मुद्दे माझ्या निदर्शनात आहेत ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे। सर्वप्रथम या नांदेड शहरातील कुणाचीही काही अडचणी असतील तर त्यांनी निश्चित आमच्या महापालिकेमध्ये इथं यावं। त्यांच्या कामाचं काय कुठं अडचण असेल तर ती आम्ही तत्काळ त्यांना सोडून देण्यासाठी प्रयत्न करू। त्या आत्ताच विचारलं की बाबा महापालिकेला तसे दिवस खराबच आहेत कारण कोविडमुळं खूप आपलं सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रात नव्हे अख्ख्या भारतात जगामध्ये अर्थ पूर्ण अर्थकारणाचं हे कुठेही नियोजनबद्ध झालेलं नाही आहे। पण याही या महापालिकेमध्ये कोविडच्या प्रादुर्भावामुळं आमचे देखील त्याच प्रकारे अवस्था झालेली आहे। पण यातून उभं राहण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करणार आहोत। काही नवीन प्रोजेक्ट आहेत, काही वसुलीचेही काही राहिलेले आहेत ते वसुली करून आणि नवीन कुठलेही प्रोजेक्ट जे आहेत ते बी ओ टीवर काही काढले तर आम्ही त्याच्यातूनही आम्हाला काही पैसे मिळतील महापालिकेला आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटही आम्हाला भरपूर पैसे देत आहे आदरणीय साहेबामुळं। आज जवळपास 150-250 कोटीच्या रस्त्याच्या कामासाठी आदरणीय साहेबांनी या ठिकाणी पैसे दिलेले आहेत। ते कामं आता नुकतेच सुरू होणार आहेत।